नांदेडमध्ये आजचा दिवस मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गाजलाय. छावा संघटनेने आज मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोलवाजव आंदोलन केलंय. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी छावाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करत 4 तास बसून राहिले. प्रचंड घोषणाबाजी आणि ढोल वाजवत हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी या परिसराला अक्षरक्षा छावणीचे स्वरूप दिले होते. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आम्हाला हात लावला तर आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त होईल असा इशारा छावाच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी छावाच्या नेत्यांशी चर्चा केली. मात्र चव्हाण यांच्या भेटीवर छावाने नाराजी व्यक्त करत 2 ऑक्टोबर नंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. उपसमितीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण सोबत आत्ताच आमची बैठक झाली आणि जी मराठा समाजाला जी स्थगिती आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे त्यावर चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलं की स्थगिती मिळालेली आहे, आता हा विषय कोर्टामध्ये आहे, केंद्र शासनाच्या अधीन हा विषय आहे, म्हणून आता मंत्री महोदयाने हात वर केलेले आहेत, या आरक्षणाबद्दल मी काहीही करू शकणार नाही अशी भूमिका त्यांची आहे. आता जे काही करायचं आहे ते समाजानंच केलं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. परंतु त्यांनी एक सांगितलं की तुम्ही समाजाच्या वतीने एक वकील लावा, त्याची फीस आम्ही देऊ, आम्हीही प्रयत्न करू, परंतु आत्ताचं जे काही आज घडलेलं आहे की स्थगिती मिळालेली आहे त्या बाबतीत मी काहीही करू शकत नाही, आज त्यांनी स्पष्टपणानं आम्हाला सांगितलेलं आहे. तर आमची एक भूमिका आता यापुढची अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही शांततेने या ठिकाणी आलेलो आहे. आज ते समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्या घरासमोर आज या ठिकाणी आम्ही बसलो. यापुढं आज आम्ही गांधीजी आमच्या अंगामध्ये होते, 2 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी आमच्या शरीरामध्ये असतील, पण त्यानंतर मात्र या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी घेऊनच आम्ही आरक्षण मिळविणार. मग ती केंद्रासोबत लढाई असो किंवा राज्य सरकारसोबत असो, 2 ऑक्टोबरपर्यंत राज्य शासनाला वेळ आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत जे जे या स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करता येतील ते राज्य सरकारने करावे, अन्यथा परिणाम जो काही परिणाम होईल, जो समाजाचा उद्रेक होईल त्याला सामोरे जावं.